नमस्कार, रत्नास होममध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला काळा मसाला दाखवणार आहे. साहित्य भरपूर आहे. मी जी पद्धत दाखवणार आहे त्या पद्धतीने केल्यानंतर नक्की तुमचा चवीला चांगला होईल मसाला. तर तुम्ही ते नक्की करून बघा. त्याचं साहित्य दाखवते मी. त्याचं साहित्य असं आहे, तमालपत्र, गुलाब पाकळी, दगड फूल, त्रिफळ, जायपत्री, जिरे, नाकेश्वर, पांढरे तीळ, खसखस, लवंग, लाल फूल, साधी वेलची, शहाजिरे, चक्रफूल, मिरे, दालचिन. ही कबाब चिनी ही गोल असते. मेथी, बडीशेप ही कसुरी मेथी, दणे, मीठ, तेल, सुंट, मसाला वेलची, हळकुंड, एक जायफळ आणि हे हिंग खडे दोन. कढई आपली तापलेली आहे. थोडं थोडं तेल टाकूनच आपण हे भाजून घेणार आहोत. जास्त तेल नाही टाकायचं. तेल आपलं चांगलं तापलं आहे. पहिल्यांदा आपण हा कुंड तळून घेणार आहोत. हा कुंड छान तळून घ्यायची चांगली. हळकुंड तळून झाले. हे हिंग खडे दोन. चांगला फुलून द्यायचं असं तेलामध्ये. सुंट मीडियम गॅसवरच ठेवायचं, नाही तर करपलं जातं. हे नुसतं मी गरम करणार आहे तेलामध्ये. हे जायफळ त्या जास्त मी तळून घेणार नाही. तुम्ही फोडून जरी तसाच टाकला तरी चालेल. हे मसाले वेलदोडे. कुठलाच गरम मसाला जास्त भाजायचा नाही, मीडियमच भाजायचा, करपून नाही द्यायचा. आणि जे तेल राहिले त्याच तेलामध्ये मी हे दणे भाजून घेणार आहे. आपले दणे चांगले भाजून झालेत, आपण काढून घेऊया. आपले दणे भाजून झालेत. एकदम थोडंसं तेल टाकून मी थोडं थोडं सगळं टाकून भाजून घेणार आहे मसाला. हे मिरे, त्रिफळ. गॅस मीडियम ठेवायचं. त्यात आपण काढून घेणार. चांगला खमंग वास येतोय. जास्त तेल मध्ये नाही मी भाजलेलं. जिरे आणि शहाजिरे हे ह्याच्यामध्ये मी तेल नाही टाकणार आहे, असं कोरडंच भाजणार आहे. हे आपलं भाजून झालेलं आहे. खसखस चांगली तडतडायला लागली. ही करपून नाही जास्त द्यायची. याला पण मी पांढरे तेलाला तेल नाही टाकलेलं. हे मी सुक्कच भाजणार आहे. ती पण छान तडतडले. ते पण आपण काढून घेऊया. बडीशेप पण मी कोरडीच भाजून घेणार आहे. मेथीला पण मी तेल बिलकुल टाकलेलं नाही, ती कोरडीच भाजून घेणार आहे मी.
थोडस नुसतं गरम करायचं। ते गरम करून घेतलंय फक्त। कसूर मेथीमध्ये पण मी तेल नाही बिलकुल टाकलेलं, नुसते गरम करून घेतले। मी एकदम थोडंसं दालचिनीसाठी तेल टाकणार आहे। दालचिनीचा छान वास आलाय, जास्त करपूर नाही द्यायचं, नाही तर वास राहत नाही दालचिनीचा। त्याच्यामध्येच हे साधे वेलदोडे टाकणार आहे। त्यालाही मी तेल टाकलेलं नाही। चक्रफूल आपलं भाजून झालंय, तर गरम करून घेणार आहे मी। गॅस बंद केलेला आहे, गॅस चालू ठेवला तर हे जळले जातात पानं, त्यामुळे नुसतं कोमट असं गरम करणार आहे। हा मसाला आपला चांगला भाजून झालाय, मी कमी तेलातच भाजलेला आहे। हाच प्रमाण घेतल्यानंतर मसाला एकदम तुमचा चांगला होईल। हे आपलं छान भाजून झालेलं आहे। आपण आता मिरच्या भाजून घेऊया। त्या मिरच्याचं साहित्य मी तुम्हाला दाखवते। ह्या मिरच्या मी चार प्रकारच्या घेतलेल्या आहेत। ही साधी लवंगी मिरची आहे, ही काश्मीरी मिरची, ही अशी मोठी असते ही, आणि ही सेम दिसेल पण तशी नाही आहे। ही काश्मीरी मिरची लांब असते, आणि ही बेडगी मिरची, ही पांडा। ह्या मिरच्या घेतलेल्या तुम्हाला वाटेल की चार कशासाठी घेतलेल्या आहेत, तर ह्या कलर आणि चव चांगली येते म्हणून मी ह्या चार प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ही पांडा मिरची तुम्हाला नाही मिळाली तर हे दोन प्रकारच्या घेतल्या तरी चालतील। तर ही पांडा मिरची मी घेतलेली आहे, आणि साधी लवंगी मिरची। तर ह्या चार प्रकारच्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत। तुम्हाला कुठली नाही मिळाली तरी, नाही एखादी घातली तरी चालेल। मी आता तुम्हाला ह्या मिरच्या मी भाजून दाखवते। आपण एकदम थोडं तेल वापरणार आहे मिरच्यासाठी। जास्त तेल वापरलं तर चांगला कुठला जात नाही, त्यामुळे नुसती मिरची नॉर्मल आपण भाजून घेणार आहोत। जास्त याला गरम करायची नाही, एकदम नॉर्मल भाजून घ्यायची। एकदम मिरची नॉर्मल मी भाजून घेतले। ह्या अशाच आपण सगळ्या मिरच्या भाजून घेऊया। नुसतं गरम केलं, जास्त नाही भाजून, जास्त तेलही टाकायचं नाही। आपण आता कुटून आणणार आहोत। हा आपला मसाला कुटून झालेला आहे। काळा मसाला कसा करायचा ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे। मी ह्या मीडियम साईजच्या वाट्या चार घेणार आहे मसाला, आणि त्याचा मी काळा मसाला दाखवणार आहे। ह्या साईजची वाटी कोणाकडे पण असते। चार वाट्याला लागणारे कांदे घेतलेत, हे चार मी घेतलेत कांदे। हे मीडियम साईजचे दोन गोटे घेतलेत खोबऱ्याचे, आणि लसणाचे कांदे तीन मी सोलून घेतलेले आहेत। तर हे पहिल्यांदा आपण हे कट करून भाजून घेऊया। हे आपलं किसून झालेलं आहे खोबरं। कांदा आपण आता उभ्या चिरून घेऊया। आपले कांदे उभे चिरून झालेले आहेत, चांगले पातळ चिरायचे। हे आपण आता भाजून घेऊया।
पहिल्यांदा आपण खोबरं भाजून घेणार आहे. खोबरं आता छान लाल झाले, आपण काढून घेऊया. ज्या वाटेने मी मसाला दाखवला तीच वाटी मी तेल अर्धी वाटी घालणार आहे. कांद्याला तेल भरपूर असलं की मसालाही चांगला टिकला जातो, एवढी मी अर्धी वाटी टाकणार आहे तेल. तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया. कांदा चांगला लाल केल्यानंतर मसाला बिलकुल खराब होत नाही, त्यामुळे कांदा चांगला लाल घ्यायचा करून. आपला आता कांदा चांगला लाल झालेला आहे, त्याच्यामध्येच आम्ही लसूण टाकणार आहे. कांदा आपला चांगला लाल झालाय, आपण हा आता थंड गॅस बंद करून थंड करून घेऊया. खोबरं आपलं थंड झालेलं आहे, आपण बारीक करून घेऊया. खोबरे आपलं छान झालंय बारीक, छान तेल सुटलेलं आहे, हे आपण ह्या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहोत. कांदाही आपलं छान थंड झालंय. कांद्यामध्ये मी हे एवढे 4 चमचे मी मीठ टाकून घेणार आहे. मसाल्यामध्ये पण मीठ असतं, पण कांद्यामध्ये मीठ टाकल्यामुळे मसाला लवकर खराब होत नाही. हे आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया बारीक करून. कांदाही चांगला बारीक झालाय, तोही ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. चांगला मिक्स करून परत एकदा आपण मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेणार आहोत, म्हणजे एक जीव होईल. आपला सगळा मसाला झालेला आहे बारीक करून. हा आपला काळा मसाला तयार झालेला आहे. ह्या पद्धतीने तुम्ही केला तर नक्कीच चांगला होईल, तुम्ही करून बघा मसाला आणि तसं मला सांगा.